सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहा पत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. जय हनुमान मित्र मंडळ मालुंजे, भजनी मंडळ आणि समस्त ग्रामस्थ आयोजित श्री गणेशोत्सव सप्ताहाचं यंदाचंही तिसरं वर्ष होतं. या सप्ताहाची सांगता गुरुवर्य हरिभक्तपरायण हरिभाऊ लोंढे महाराज यांच्या सुश्राव्य काल्याच्या कीर्तनानं झाली. ग्रंथराज ज्ञानेश्वरी ग्रंथाची मिरवणूक टाळमृदुंगाच्या गजरात पार पडली, तर यावेळी अबालरुद्ध हरिनामाचा जयघोष करत तल्लीन झाले. या अखंड हरिनाम सप्ताहाला माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांची उपस्थिती होती. आमदार थोरात यांच्या शुभहस्ते गणेशाची महाआरती झाली आणि त्यांनी उपस्थितांना गणेशोत्सवानिमित्तानं शुभेच्छा दिल्या. जगाच्या पाठीवर एकमेव वारकरी संप्रदाय असा आहे की ज्यात जातीभेद नाही, असंही त्यांनी म्हटलं. गणेशोत्सव अत्यंत आनंदानं साजरा करत असतो महाराष्ट्रात, आपल्या देशातही सुरू झालं. आपण पाहतोय की दुसरी आपली जी परंपरा आहे ती वारकरी संप्रदायाची. वारकरी संप्रदाय हा असा संप्रदाय आहे की ज्याला शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्याच्यामध्ये गरीब श्रीमंत हा भेद नाही, त्याच्यात काळाद्वारा भेद नाही, त्याच्यामध्ये जातीचा फरक नाही, त्याच्यामध्ये धर्माचा फरक नाही, पंथाचा नाही, भाषेचा नाही. माणूस जेव्हा प्रत्येक जण सारखा मानव धर्म सांगणारा अशा पद्धतीचं वारकरी संप्रदाय आहे. आणि आता अनेक संत, म्हणजे संत ज्ञानेश्वरांच्या अगोदर सुद्धा निवृत्तीनाथ महाराज त्यांचे गुरु, ते त्यांच्यापासूनची परंपरा त्याच्या अगोदरही परंपरा आहे. कारण स्वतः ज्ञानेश्वर महाराज सुद्धा माऊलीचं म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं त्याच्यावर त्यांचे अभंग आहेत. तर त्याच्या अगोदरची परंपरा किती शेकडो वर्षाची, म्हणजे आताचा जवळपास 1000 वर्ष तर माऊलींच्या याला झाली ज्ञानेश्वर माऊलीच्या अगोदरची. तर आतापर्यंत सगळ्या त्याच्यामध्ये विना जाती धर्मामध्ये संत ही आराधना करत आलेली आहे आणि मानव धर्म सांगत आलेले आहे. आणि म्हणून याचं महत्व अनन्य साधारण, याच्यामध्ये माणसा माणसात फरक केला जात नाही हे सगळ्यात वैशिष्ट्य. तू किती मोठा असणार तुला नसेल वारकरी संप्रदायासारखा, म्हणून त्याची अशी पद्धत आहे की पाया पडला पुढचा दुसरं किती कोणी असून त्याला पारदर्शक घ्यायची पायाची. ही जे याला कारण असते की मी तू माझा सन्मान करतो ना मी तुझा करतो, म्हणजे पहा किती मोठे गोष्टी याच्यात आहेत. असं सुंदर तत्वज्ञान असणारा वारकरी संप्रदाय याच्यातून आपली सगळी वाटचाल चाललेली असते. एक आहे की ह्या सगळ्या वाटचालीबरोबर आपली तालुक्याची वाटचाल आपण पहा, एक अत्यंत व्यवस्थित पद्धतीनं चाललेली आहे. शांततेनं तालुका चालवण्याचं राजकारण आपलं निवडणुकीपुरतं करतो आणि त्यानंतर कधी राजकारण नसतं, काही नसतं, फरक करत नाही अशा पद्धतीनं तालुक्याचं राजकारण चालतं. शहरातही तेच वातावरण असतं, फक्त मालुंज्यात सोडू मालुंज सगळ्याला आपण कारण नाही त्या प्रवृत्ती आपण पुसून ठेवल्या, मोठ्या केल्या, वाढवल्या, त्यांनी ते आपल्या याच्यावरून वाढल्या आणि आता त्रास द्यायचं काम चाललंय. म्हणजे माता भगिनींपर्यंत मला हार म्हणून, म्हणजे मला त्यानंतर काही पटत नाही समजा. म्हणजे ठीक आहे पुरुषापुरुषात धरकर पकड झाली समजू शकतो, पण एखादा माऊलीवर हात टाकला ना तिथं आपलं डोकं सरकून गेलं खरं पाहिजे, बरोबर ना? म्हणून या अशा प्रवृत्ती वाढल्या दुर्दैवानं, त्याला ताकद देणारे आहेत काही सापडतील असे गुंडा सांभाळायची असं काही लोकांचं असतं. ते आताशी धरून राजकारण शेतीच करायची ही पद्धत दुर्दैवाने काही सुरू झाली. ती स्थिती आता सांगितलं हे सगळं असं वातावरण सगळं दहशत तू बोलला विरुद्ध का टाकतो आपल्या तालुक्यात राजकारण तसं केलं नाही. दुर्दैवाने इथं काही लोकांच्या हस्तक्षेपामुळे ते वाढत चाललेलं आपल्याला दिसतंय. परंतु ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरी आता फार काळ राहिले ना नाही म्हणजे जेवढा हिशोब व्याजासह करतो आपण असं नाही मुद्दल द्यायचं नाही मुद्दल नाही व्याजासह द्यायचं पुरत जसं पत्र जसं टाकतो पत्र आपली माप जसं पत्र टाकायचं. तुम्ही पुण्य केलं असतं पुण्याचं मिळेल तुम्हाला आणि पापच केलं असतं तर तसंच मिळेल आणि व्याजासह मिळेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहे. परंतु तुम्ही अत्यंत समर्थपणे या वाईट परिस्थितीत तोंड देता याचं कौतुक आहे म्हणून आम्ही येतो आणि आम्ही भक्कम पाठीशी आहे हे तुम्हाला या निमित्तानं आपल्याला सांगतो. एक आहे की आता आपण पाहतो की विकासाच्या कामाच्या वाटचालीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर आपण आत्तापर्यंत पाहिलं असेल की तसं
हे वर्ष खूप चांगलं आहे परमेश्वराच्या कृपेनं, की भंडारदारा भरलंय, निळवंड भरलं आणि जायकवाडी भरलं. त्यामुळे निळवंड्याचं पाणी जे आहे ते आता दुष्काळी पट्ट्याला आपल्या तिकडं तिकडं सगळं पाणी, पूर्वी आपण किती पाणी आणायचं, पाचावून आणायचं, इथे टाकायचं, त्याला काही डोकं त्रास द्यायचे. आंबर नाही, आंबर तर लयच विसरून गेला का म्हणते पात्र जनरेटर लावून आणलं होतं. कशा करता शेतकऱ्याचं चांगलं हवा पाणी मिळालं तर शेती तिथं. त्यावर्षी निळवंड चांगल्या पद्धतीनं बनलेलं आहे. मला असं वाटतं की चार पाच पाणी त्या निळवंडाच्या पाठातून जाते. तुमच्या बाबतीत कसं हे करायचं, नियोजन करायचं ठीक आहे. कारखाना पूर्णपणे आणि सगळेजण पाठीशी पाणी चांगलं राहिलं तर शेतकऱ्याचं चांगलं होतं. परंतु परमेश्वर चरणी प्रार्थना करतो, श्री गणेश चरणी प्रार्थना करतो की आपल्या सगळ्यांना एक आनंदाचं जीवन, समृद्ध जीवन हे मिळावं आणि एक आनंदाचं वातावरण आपल्यामध्ये राहावं. मालुंज्यात राहावं, तालुक्यात राहावं, जिल्ह्यात राहावं, राज्यात राहावं, देशात राहावं आणि जगात राहावं. त्या मार्गाने समजा जगाचं तसं नाही. या करता श्री गणेशांनी प्रार्थना करतो. एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष डॉक्टर जयश्री थोरात यांनीही या सप्ताहाला उपस्थिती दर्शवत काल्याचं कीर्तन श्रवण करण्याचा लाभ घेतला. म्हणले कृष्ण, म्हणले देव काय झाला, तू बोलत का नाही, दाखव काय झालं, मोदक कुणी खाल्ले. मग त्यावेळेसही पुन्हा भगवान तोंड उघडलं आणि त्यांना गणपती ते गणराज गणपती तोंडात दाखवले. देवा तू ची गणेशो, आता सकळा अर्थ मती प्रकाशो. भगवान पंढरी परमात्मा कृष्ण परमात्मा देवाचा अवतार आहे गणेशांचा आणि तो सगळ्याच्या आधीचा देव आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तू ची गणेशो. ओमला गणपती म्हटलेला आहे जो ज्याला अंत नाही. आणि मग भक्ती करण्याकरता या काळामध्ये या तिथीला या नक्षत्रामध्ये भाद्रपद महिन्यामध्ये त्यांना तिथी दिलेली आहे. सांसारिक लोकांना आणि सवड व्हावी म्हणून परमार्थ करण्याकरता गणराजाने हे दिवस, जसं पितरपाठामध्ये 15 दिवस वडिलांचे श्रद्ध घालतात, तसं या दिवसामध्ये गणपतीची पूजा केल्यानंतर सुख प्राप्त होतं. विठाला विठाला तरी थोड्या काही थांबायला तयार होईना. म्हटलं आता काय करावा, सगळ्या परवाला मुच्या घरा दारी ओतला, म्हातारा फोडीला डेरा त्याचा, म्हणजे म्हातारा निघला होता त्याच्या डोक्यावर डेरा फोडला म्हणला. अष्टदळ काढील हे अंगणी. आपण माणुसकी धर्म जो आहे तो सर्वश्रेष्ठ धर्म आपण मानत असतो आणि मला खूप त्या गोष्टीचा अभिमान आहे की मी अशा परिवारामध्ये अशा तालुक्यामध्ये जन्मायला आली आहे जिथे माणुसकी धर्म जो आहे तो मानला जातो. आणि खरंच आपला तालुका जो आहे ना महाराष्ट्रामध्ये जर शोधायला चाल तसा सापडणार नाही एवढा चांगला सुसंस्कृत सज्जन तालुका आपला मानला जातो. आपल्या सर्वांचे स्वभाव तसे आहे, प्रेमळ आहे, शांत आहे, संयमी आहे. जसे थोरात साहेब आहेत तसेच तुम्ही सर्वजण आहात, आपण सर्वजण आहोत. जसे आपण सर्वजण आहोत तसेच थोरात साहेब आहेत, ते काय आपल्यापेक्षा वेगळे नाही. आणि खरंच मला आज इथे येऊन खूप आनंद होतोय. मला माहित आहे माझा महिला वर्ग आज इथे भरपूर आहेत आणि मला रोज फोन येत होते ताई तुम्ही या, कारण खूप सुंदर कार्यक्रम जे आहे ते 10 दिवस झालेले आहेत. संगीत खुर्ची झालीये, मुलींसाठी डान्स स्पर्धा झाल्यात आणि खूप चांगले कार्यक्रम ह्या मंडळाने घेतले. त्या मंडळांचे मी खूप खूप अभिनंदन करते. अतिशय सुंदर कार्यक्रम तुम्ही 10 दिवस केलेला आहे. आणि मी डॉक्टर आहे तुमच्या सर्वांना माहीत आहे. साहेबांची 3 नंबरची कन्या आहे महाराज. मी टाटा हॉस्पिटल मुंबईला कॅन्सर रोगवरती माझं शिक्षण झालेलं आहे. ब्लड कॅन्सरमध्ये मी तिथे शिक्षण घेतलं, तिथे 6 वर्ष काम सुद्धा केलं. त्याच्यामुळे महिला आहेत म्हणून मी 2 मिनिटं अजून घेते, कारण त्यांच्याशी थोडं आरोग्यावरती बोलली नाही तर मला झोप नाही लागणार. तर आमच्या महिला ज्या आहेत अतिशय कष्टाळू आहेत, म्हणजे ते घर सांभाळतात, सासू सासरे सांभाळतात, आई वडील सांभाळतात, पोरं बाळ सांभाळतात, गाय वासरू सांभाळतात. सगळ्यांची काळजी घेणाऱ्या आमच्या महिला आहेत. फक्त स्वतःची काळजी घ्यायला विसरू नका. गणेश उत्सव निमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताह या सप्ताहाचं हे 3रं वर्ष असून या 3रा वर्षाचा सप्ताहाचा प्रारंभ मंगळवार दिनांक 10/9/2024 रोजी प्रारंभ झाला असून दिनांक 17/9/2024 रोजी आज काल्याचं कीर्तन गुरुवर्य हरिभक्त परायण
हरिभाऊ महाराज लोंढे रौरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने हा सप्ताह संपन्न झाला आहे. या सप्ताहामध्ये गेली 7 दिवस हरिभक्त परायण सात महाराजांनी 7 ते 9 हरिकीर्तनाचा कार्यक्रम केला. त्यानंतर दररोज अन्नदानाची पंगत मालुंजे गावातील विविध ग्रामस्थांनी अन्नदानाच्या पंक्तीमध्ये सहभाग घेतला. त्या सर्व अन्नदानाच्या पंक्तीचे पंक्तीवाल्यांचे मी जे हनुमान मित्र मंडळ भजनी मंडळ ग्रामस्थ मालुंजे यांच्या वतीने जाहीर असे आभार मानतो, धन्यवाद देतो. तसेच या सप्ताहासाठी मंडप आणि साऊंड सिस्टीम पुरवणारे मच्छिंद्र पाटील गीते दातीर पाटील, आचार्य म्हणून काम पाहणारे देवराम पाटील वाघ, तसेच लाइटिंग ताजने पाटील यांनी पुरवली, त्यांचे मी मंडळाच्या वतीने आभार मानतो. तसेच या आजच्या या काल्याच्या कीर्तन प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे लोकनेते काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते माननीय आमदार बाळासाहेब थोरात हेही उपस्थित होते. मी जे हनुमान मित्र मंडळाच्या वतीने त्यांनाही खूप खूप धन्यवाद देतो. तसेच तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर जयश्रीताई थोरात यांनी 10 ते 15 मिनिटं या काल्याच्या कीर्तना प्रसंगी उपस्थिती दाखवली. मी जय हनुमान मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने ताईंनाही खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. तसेच या काल्याच्या प्रसंगी मालुंजे दिग्रज शेडगाव अंगेवाडी शिपलापूर येथील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या सर्व भाविकांचे मी जय हनुमान मित्र मंडळ व ग्रामस्थ भजनी मंडळ यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. तसेच गेल्या 3 वर्षापासून अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्याचा म्हणजे सर्वप्रथम आमच्या तरुणांचा गणपती उत्सव साजरा करण्याचा निर्णय झाला. गणपती उत्सव साजरा करत असताना काहीतरी सांस्कृतिक कार्यक्रम करावा अशी सर्व तरुणांची इच्छा होती. त्यातून सर्व तरुणांचं एकमत होऊन दुसरा काही कार्यक्रम करण्यापेक्षा आपला सांप्रदायिक धर्म श्री पांडुरंगाच्या कृपेने आपण अखंड हरिनाम सप्ताह सुरू करावा अशी संकल्पना सर्व तरुणांनी मांडली व त्याला भजनी मंडळ व ग्रामस्थांनी अपेक्षित असं सहकार्य केल्यामुळं गेल्या सलग 3 वर्षापासून आपण हा अखंड हरिनाम सप्ताह अतिशय उत्साहवर्धक वातावरणात मंगलमय वातावरणात संपन्न करत आहोत. या सप्ताहासाठी मालुंजे येथील बाहेरगावी असणारे मुंबई नाशिक पुणे येथे नोकरीनिमित्त स्थायिक झालेले मालुंजेकर यांनी अतिशय भरभरून असे नेहमीच मदत करत आहे. यावर्षी ते मदत काहींनी मदत केली आहे काही करत आहेत. मी त्या सर्व दात्यांचे जे हनुमान मित्र मंडळ व ग्रामस्थांच्या वतीने आभार मानतो. तसेच गणेशोत्सव हा लोकमान्य टिळक यांनी सर्वप्रथम पुणे येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. त्याचं कारण असं होतं की त्यावेळेस आपल्यावर इंग्रजांची राजवट होती. इंग्रजांच्या राजवटीविरुद्ध आपल्या लोक एकत्र यावे, समाज संघटित व्हावा या खास उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव साजरा केला होता. त्याच संकल्पनेतून मालुंजे गावात चांगल्या विचाराचे लोक एकत्र यावेत, मालुंजे गाव हे चांगल्या विचाराने पुढे जावं यासाठी जे हनुमान मित्र मंडळ व त्या मंडळात सहकार्य करणारे सर्व ज्येष्ठ मंडळी व सर्व भजनी मंडळी यांनी या संकल्पनेतून हा गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला व अतिशय चांगल्या वातावरणात मंगलमय वातावरणात हा गणेशोत्सव अखंड हरिनाम सप्ताह सलग 3र्या वर्षी संपन्न झाला. मी या सप्ताहास मदत करणारे सर्व दाते हितचिंतक ज्ञात अज्ञात सर्वांचे मनापासून आभार मानतो. या सप्तनिमित्त जो अखंड हरिनाम सप्ताह आपण आयोजित केलेला होता त्या अखंड हरिनाम सप्तमध्ये या पंचकृषीतील सर्व भाविक मते इंग्रज गावच्या असू द्या, आंबोरे गावच्या असू द्या, पिंपरी गावच्या असू द्या, त्याचप्रमाणे शिपलापूर शेडगाव अंगेवाडी हे सर्व भाविक या सप्त्यासाठी मोठ्या उत्साहाने आले आणि त्यांनी या सप्त्यासाठी मोठा उत्साह वाढवला. या सर्व भाविकांचं या मालुंजेच्या जय हनुमान मित्र मंडळ च्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे मी पुढच्या वर्षी असाच एक सुंदर असा कार्यक्रम पुन्हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू होईल त्यावेळेस सर्वांना एक आवाहन करतो की सर्वांनी पुन्हा त्या सप्ताहाचा लाभ घ्यावा आणि सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो. या सप्ताहाला जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, बाजार समितीचे उपसभापती राजेंद्र चकोर, हरिभक्तपरायण नवनाथ महाराज आंधळे यांसह राजकीय सामाजिक सांस्कृतिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. बाजार समितीचे संचालक संजय खरात, शेतकी सहकारी संघाचे संचालक संतोष नागरे, मालुंजे ग्रामपंचायतीचे सदस्य शेखर सोसे, रविकिरण वाघ, गणेश डोंगरे,
शेखर वाघ, प्रवीण गाडेकर, गणपत डोंगरे, संदीप डोंगरे, राजू आव्हाड, सुमित सोसे, संजय नागरे, सचिन नागरे, विशाल बुरकुल, बापू घुगे, अशोक सोसे, मल्हारी इघे, पप्पू डोंगरे, संतोष सोसे, यश घुगे, मनोज घुगे, संतोष बुरकुल, डॉक्टर सचिन नागरे, गणपत चौधर, सुनील काकड, सोमनाथ काकड, कल्पेश आव्हाड, संजय चाटे, रमेश पिंपळे, शकुंतला सोसे, सारिका खरात, सीताबाई नागरे, जया खंडाळे, कमलेश नागरे यांसह कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ यांनी गणेशोत्सवानिमित्तानं आयोजित केलेला सप्ताह यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. तर या सप्ताहाप्रसंगी मालुंजे भजनी मंडळ, डिग्रस, पानोडी आणि पंचक्रोशीतील भजनी मंडळानं भजन, काकडा, आरती, हरिपाठ, कीर्तन सेवेसाठी अनमोल योगदान दिलं. सर्वांचे आभार शेतकी सहकारी संघाचे संचालक संतोष नागरे यांनी मानले. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर, आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड, तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज, अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्स समोर, संगमनेर. मोबाईल 98814 73753.